मित्रांनो, तुम्हाला एक चांगली आयपीएलची टीम बनवायला सांगितली आहे, ओके, आणि त्याचं सिलेक्शन तुमच्याकडे आहे. आता हे सिलेक्शन ज्यावेळी तुमच्याकडे येईल त्यावेळी तुम्ही काय करणार? तर नक्कीच एक स्ट्रॉंग प्लेयर तुमच्या टीममध्ये असतील याचा प्रयत्न करणार. आणि तुमचं टार्गेट असणार की आपल्याला अशी टीम बनवायची की चांगला जास्तीत जास्त स्कोअर बनवेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच काय करणार की सुरुवातीचे 5 ते 6 प्लेयर असे फलंदाज निवडताल की जे जास्तीत जास्त प्लेयर रना बनवतील किंवा जे अष्टपैलू असतील, बरोबर. आणि नक्कीच यामध्ये मग तुमच्या लिस्टमध्ये पहिल्यांदा नाव असणार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, धोनी किंवा आणखी बाकीचे जे टॉप प्लेयर्स आहेत ते. नक्कीच मित्रांनो, तुम्ही असा एक चांगला गायडन्स देताल टीम बनवताना. परंतु हीच गोष्ट स्वतःच्या पोर्टफोलिओ बाबत येते. त्यावेळी आपण 5-50 रुपयाचे स्टॉक निवडतो आणि इथेच आपण फसतो, आपला पोर्टफोलिओ बनत नाही. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक चांगला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी काय करायचं आहे. तर चला आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, नक्कीच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी शंभुराज तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे ही एक एज्युकेशनल पर्पजसाठी देतो. तुम्हाला नॉलेज यावं यासाठी ही माहिती मी सगळी देत आहे, ओके. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज आपण पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बेस्ट शेअर्स फॉर इन्व्हेस्टर्स किंवा बेस्ट शेअर्स फॉर बिगिनर्स. तुमच्या पोर्टफोलिओमधील टॉप 6 शेअर्स कसे असावेत किंवा कोणते असावेत, लक्षात ठेवा. हा एक मी तुम्हाला सल्ला नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला एक मी आयडिया देतोय अशा प्रकारे तुम्ही स्टॉक निवडायचे. कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नाही, तुम्ही स्वतःचा अनालिसिस वापरून शेअर्स घ्यायचे का नाही हे तुम्हाला ठरवायचे. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक चांगली टीम बनवायच्या वेळी आपण खूप चांगली टीम बनवू शकतो, परंतु ज्यावेळी स्वतःच्या पोर्टफोलिओचा प्रश्न येतो त्यावेळी आपण स्वस्त शेअर्सच्या मागे लागलेले असतो आणि इथे फसतो. तुम्ही पाहता की खूप सारी नवीन आलेली लोकं असतात मार्केटमध्ये किंवा ज्यांना अगदी एक्सपिरियन्स आहे, जी खूप सारी ट्रेडिंग करतात, त्यांचे स्वतःचे चांगले पोर्टफोलिओ नसतात, ओके. आणि तुम्ही माझे आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ पाहत असाल त्याच्यामध्ये मी 2 गोष्टींवर खूप भर देतो. एक चांगला पोर्टफोलिओ बनवणे आणि दुसरी गोष्ट आहे की एक व्यवस्थित ट्रेडिंग करणे, ओके. तर नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बाबत मी पुन्हा एकदा मार्गदर्शन करतोय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवताना मी अशी गोष्ट लक्षात ठेवली की जे नवीन लोक आहेत किंवा ज्यांचा अजून पोर्टफोलिओ नाही बनला त्यांचा चांगले टॉपचे 6 शेअर्स का निवडायचे आणि याच्या मागचं काही रिझन आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, जरी माहिती असतील तरी गोष्टी पाहिजेत आणि मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. का मित्रांनो, हे बनवताना आजचा व्हिडिओ बनवताना मी कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवलेत, तर पहिली गोष्ट जे नवीन आहेत ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशी लोक, प्लस सर्वसामान्य कॉमन माणसालाही शेअर्स घेता यावेत. ते शेअर्स फंडामेंटली स्ट्रॉंग असावेत, ते शेअर्स टेक्निकली स्ट्रॉंग असावेत, त्या शेअर्सला पुढील 10 वर्षामध्ये चांगलं फ्युचर असावं, तरच हे पोर्टफोलिओमध्ये घेऊ शकतो. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं आयपीएलच्या टीमविषयी, त्याप्रमाणे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना मी सगळ्यात सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आपल्या पोर्टफोलिओमधील 6 शेअर्सपैकी 6 का सांगितलं हे सांगतो तुम्हाला, याचं उत्तर आधी देतो. कारण तुम्हाला मी सांगतो की नॉर्मली पोर्टफोलिओमध्ये मॅक्झिमम 10 ते 15 शेअर असावेत असा आपला एक रूल आहे, ओके. 14 शेअर्सच्या पुढे आपण शेअर्स नको सांगतो घ्यायला. परंतु जर मार्केटमध्ये नवीन आला आहात 5-50 हजार किंवा अगदी 1 लाख रुपये, तर तो व्यक्ती 14 शेअर्स घेणं पॉसिबल नाही, किंवा ज्याच्याकडे 10 हजार रुपये त्याला 14 शेअर्स पॉसिबल नाही. मग त्याने मिनिमम 4 ते 6 शेअर्स घ्यावेत असा आपला एक अंदाज असतो किंवा मी आयडिया देत असतो. मग हे सुरुवात करताना किंवा तुमच्या पोर्टफोलिओची जी भक्कम फळी असते, गॅरंटेड रिटर्न मिळावेत, ॲटलिस्ट मार्केट कुठं जरी गेलं तरी 10-15% कुठं नाहीत गेले पाहिजे, हा एक नॉर्मली आपला फोकस असला पाहिजे, या दृष्टीने ह्या शेअर्सची माहिती दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आपल्या पोर्टफोलिओमधील टॉप 6 शेअर्सपैकी पहिला शेअर्स असला पाहिजे SDFC बँक. येस मित्रांनो, SDFC बँक. आता SDFC बँक का हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो. SDFC बँक जर बघायला गेलं तर बघितलं तर जे आपलं प्रायव्हेट बँकिंग सेक्टर आहे याच्यामधील नंबर 1 बँक आहे, बरोबर. बँकेचा NPA असेल किंवा जे फंडामेंटल्स आहेत ते अतिशय उत्तम आहेत. निफ्टीमध्ये पण टॉप वेटेज बँकेला आहे, ओके. आणि
महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढे काही म्युच्युअल फंड्स बघितले असतील, टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्स, लार्ज कॅप असतील, ब्ल्यूचिप मधले असतील, तर यांच्यामध्ये हा एचडीएफसी बँकेचा शेअर्स असतोच असतो. तुम्ही पाहू शकता, कोणताही टॉपचा म्युच्युअल फंड घ्या त्याच्यामध्ये बघा. म्हणून मित्रांनो, हा एक हुकमी एक्का त्यांनाही वाटतोय, मग आपण का नाही घेतला पाहिजे. त्यामुळे निफ्टीमध्ये पण हा टॉप नंबरला वेटेजमध्ये. त्यामुळे मित्रांनो, हा एक दमदार परफॉर्मन्स देणारा शेअर्स आहे, त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावाच. आणि प्राईस रेंज ही अगदी आपल्या माफकदारात आहे, 1400 रेंजमध्ये हा मिळतोय, त्यामुळे आपल्याकडे असावा असा एक शेअर आहे. ओके, हा झाला बँकिंग सेक्टरचा. ओके, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन की पुढे जाण्याआधी मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता की शेअर्स भविष्यासाठी उत्तम सेक्टर्सची यादी. तर ते सेक्टरची यादी तुम्ही जर पाहिली नसेल तर वर जे कार्ड आहे त्याच्यावर क्लिक करून तोही व्हिडिओ पाहून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला सेक्टर्स निवडताना कोणत्या गोष्टींची गरज असते, चांगले सेक्टर्स कोणते, याची माहिती याच्यामध्ये मिळेल. चला, दुसरा शेअर्स आहे मित्रांनो, अर्थातच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आय टी क्षेत्रातील दिग्गज शेअर इन्फोसिस. मित्रांनो, टी सी एस ही उत्तम आहे, इन्फोसिस, इन्फोएज, खूप सारे शेअर्स आहेत. परंतु मी इन्फोसिस का सांगतोय, का तर एक रिझनेबल प्राईज आहे, कॉमन जो एंट्री करणारा पर्सन आहे किंवा ज्याच्याकडे व्यवस्थित भागभांडवल आहे हे व्यक्ती आरामात याला घेऊ शकतात. प्लस सगळ्यात टॉपच्या म्युच्युअल फंडामध्ये हा असतो. टेक्नॉलॉजीमध्ये आजपर्यंत ह्या म्युच्युअल प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये तर असतोच हा जो टॉपच्या येतो. आणि या शेअर्सने आत्तापर्यंत खूप चांगला रिटर्नही दिलेला आहे. तुम्ही खूप साऱ्या न्यूज याबाबत ऐकल्या असतील. त्यामुळे आपल्याकडे असावा असा इन्फोसिस आहे. जवळपास 40 ते 60 देशांमध्ये याचा बिझनेस आहे. इन्कम चांगला आहे कंपनीचा, फ्युचर खूप चांगलं आहे, येणारा काळ हा नक्कीच आय टीचा असणार आहे. त्यामुळे या शेअर्सकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मित्रांनो, 3 नंबरचा शेअर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असावा असा ऑटोमोबाईल सेक्टरमधला हा शेअर्स आहे, टाटा मोटर्स. मित्रांनो, आता टाटा मोटर्स का सांगितलं, याच्यामध्ये मारुती पण येतो, महिंद्रा आहे, टी व्ही एस आहे. परंतु मारुतीचा जर विचार करायला गेला तर तो खूप चांगला शेअर्स आहे, परंतु कॉस्टली आहे. म्हणजे जो व्यक्ती नवीन एंट्री करतोय त्याला नक्कीच 5-7 हजाराचा शेअर्स घेणं तेवढं पॉसिबल नसतं, कारण खूप सारं भांडवल त्यात अडकून राहू शकतं. तुम्ही त्यालाही घेऊ शकता, परंतु तुम्हाला हा शेअर्स अगदी 250-300 रुपयाच्या रेंजमध्ये मिळणार आहे. ओके, तुम्ही या शेअर्सला नक्कीच विचार करू शकता, टाटा मोटर्स का. जरी कंपनी सध्या थोडं डेब्ट जास्त असलं तरी कंपनीचे फ्युचर प्लॅन्स खूप चांगले आहेत. कंपनी आत्ता मार्केटमध्ये जो पिकअप घेते तो येणाऱ्या काळामध्ये या शेअर्समध्ये नक्कीच एक चांगली तेजी आणेल. इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये कंपनीने ऑलरेडी चांगला जम बसवलेला आहे आणि सध्या एक लीडिंग आहे. म्हणून आपल्याकडे पोर्टफोलिओमध्ये ऑटो सेक्टरमध्ये असावा असा एक शेअर आहे, नक्कीच तो टाटा मोटर्स. ओके, याच्या पुढचा शेअर्स मित्रांनो, 4 नंबरचा शेअर्स आहे आपल्याकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर. आता मित्रांनो, भारतामधील प्रत्येक घरामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचा एक ना एक तरी प्रोडक्ट आपल्याला भेटणारच आहे. याचा अर्थ कंपनीचं मार्केटिंग, सेल्स चांगला आहे, फंडामेंटली ही कंपनी उत्तम आहे. लक्षात ठेवा, कंपनीने आत्तापर्यंत खूप चांगला रिटर्न दिलेला आहे सगळ्यांना. नक्कीच हा शेअर जर आपण ठेवतोय तर येणाऱ्या काळामध्येही आपल्याला चांगला उत्तम रिटर्न मिळेल, कारण एफएमसीजी सेक्टरला मरण नाही असं बोललं जातं. ओके, त्यामुळे या शेअर्सवरही लक्षात ठेवा, हिंदुस्थान युनिलिव्हर तुमच्या पोर्टफोलिओचा एक भक्कम दावेदार आहे, किंवा त्याला आपण अष्टपैलू असंही म्हणू शकतो. याच्यानंतर ना पुढचा 5 नंबरचा शेअर आहे रिलायन्स. लक्षात ठेवा, रिलायन्स. रिलायन्स ही कंपनी पेट्रोकेमिकलमध्ये असली तरी याच्यामध्ये जिओ किंवा बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी रिलायन्स ॲग्रेसिव्हली ॲड करते. बिझनेस मॉडेल एकदम ॲग्रेसिव्ह बनवलंय. आणि आपण पाहतो की मागील काही वर्षापासून रिलायन्समध्ये दमदार तेजी आलेली आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक चांगला शेअर्स का दिलाय, तर हे टॉप 10 शेअर्स मोस्टली मी तुम्हाला रिकमेंड केलेत. ह्या शेअर्सपैकी रिलायन्स असावा असं मला वाटतं, कारण मोठा ग्रुप आहे, चांगला बिझनेस आहे. ओके, याच्यानंतर न 6 नंबरचा आणि शेवटचा आपल्या ह्या व्हिडिओमधला शेवटचा शेअर्स असेल निफ्टी वीज. निफ्टी वीज काय, हा एक ETF आहे. याची माहिती आधीही दिली होती, जर पाहिली नसेल तर वर कार्डवर क्लिक करा, निफ्टी वीज काय शिकून घ्या, जेणेकरून तुम्हालाही समजेल हा ETF काय. कारण हा निफ्टी 50 सगळ्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केली जाते. हा आहे ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असावी थोडी का होईना, का तर हा एक निफ्टीप्रमाणे चालणारा स्टॉक आहे. प्रत्येकाला माहिती आहे निफ्टी चांगला रिटर्न देणार आहे, निफ्टी प्रत्येक वेळी वाढतच राहणार आहे. ओके, पुढच्या 10 वर्षात निफ्टी अगदी 30-50 हजार क्रॉस केलेली दिसू शकते आपल्याला, आणि दिसावी नक्कीच. त्यासाठी हा निफ्टी बीज निफ्टी 50 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणून आपल्याकडे असावा. तर मित्रांनो, हे झाले पहिले
सहा शेअर्स हे सोडून तुम्ही बाकीचेही घेऊ शकता, असं नाही की हेच घ्या, तुमचा अभ्यास करा. मी चांगले शेअर्स, भक्कम शेअर्स, भक्कम फलंदाज तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ, तुमच्याकडे यापैकी कोणते शेअर्स आहेत मला कमेंटमध्ये कळवायचे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर सुरुवात करताय, सुरुवात अजून केली नसेल, तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या अकाउंट नावाने जर डिमॅट ओपन करायचं असेल, तर यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक दिलेल्या आहेत. अपस्टॉक्स, झेरोदा आणि अँजल ब्रोकिंग ह्या तीन ब्रोकरच्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटतील. तिन्ही उत्तम ब्रोकर आहे. तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून तुम्हीही सुरुवात करू शकता. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी माणसांना एक चांगला गुंतवणूकदार बनायला मदत होईल. ट्रेडर तर सगळेच बनतात मित्रांनो, परंतु चांगला गुंतवणूकदार खूप कमी बनतात, ते आपल्याला बनायचं आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल. व्हिडिओचा अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.